नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियनशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण बनवणार आहोत पाकातील चिरोटे पण ते मैद्यापासून न बनवता फक्त रव्यापासून बनवणार आहोत बनवायला खूप सोपे आहेत हलके फुलके लेयर्स असलेले हे पाकातील चिरोटे खूपच टेस्टी लागतात तर चला सुरू करून या त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये घेतलेला आहे एक कप रवा आणि हा एकदम बारीक साईजचा सा रवा आहे हा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळेल जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जो जाड रवा असतो त्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या तर हा माझ्याकडं बारीक रवा आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे यामध्ये आपल्याला आता चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि त्याचसोबत कडकडीत दोन टेबलस्पून तेलाचं मोहन घालते तुम्ही हवं तर तुपाचंसुद्धा घालू शकता तर दोन टेबलस्पून मी इथं कडकडीत मोहन घातलेलं आहे आता तेल गरम असल्यामुळे मी याला चमच्याने मिक्स करून घेतले आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मी हात आणि मिक्स करणार आहे आपल्या रव्याला आपलं जे मोहन आहे ते चांगलं चोळून घ्यायचं आणि कडकडीत तेलाचं घातल्यामुळे आपली जी पाकातील चिरोटे आहे ते खूप छान खुसखुशीत बांधतात आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे रवा आहे तर हळूहळू पाणी घालून मळा तो जसा जसा भिजेल तसतसा तो फुलायला लागतो आणि आपल्याला हे पीठ थोडंसं सैलसरच मळायचं आहे कारण जेव्हा हा आपण पीठ जे आहे ते भिजायला ठेवू तेव्हा रवा फुलल्यानंतर ते अजून घट्ट होतं त्यामुळे थोडंसं सैलसरच भिजवायचं आणि तुम्ही बघू शकता जसजसा जसा रवा भिजत असेल तस तसं बाइंडिंग यायला लागलेलं ला आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथे रवा सैलसर भिजवून घेतलेला आहे तर एक कप पाणी मी इथे घेतलं होतं तर त्यातलं अर्धा कप पाणी मला लागलेलं ला आहे आता हे जे पीठ आहे ते आपण एक ते दीड तासासाठी साईडला ठेवून देऊया दीड तासात आपला रवा छान फुलून पीठ सेट होतं तर दीड तास झालेले आहेत ता आपण आता इथं साठा बनवून घेऊया तर साठा बनवण्यासाठी एका वाटीमध्ये तीन टेबल स्पून मी इथं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे त्यामध्ये साजूक तूप घालणार आहे साजूक तूप कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि थोडं थोडं साजूक तूप घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथ असा साठा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा साठा मी बनवून घेतलेला आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि ह्याला छान फेटून घ्यायचं जितका आपला साठा फेटला जातो तितकेच आपले जा जे चिरोट्याचे लेअर्स असतात ते हलके होतात आणि इथं आपलं पीठही आता छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्त मऊ झालेलं आहे हे तर थोडंसं आता मी याला परत मळून घेणार आहे आणि या पिठाचे आपण आता पाच समान गोळे करून घेऊया तर नॉर्मली आपण तीन किंवा चारचे बनवतो पण मी इथं पाच बनवणार आहे म्हणजे खूप सारे लेयर्स याला येतील तर एक कप मैद्यामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा चिरोटे आपले बनवून तयार होतात तर इथे पाच गोळे करून घेतलेत त्यातले एक गोळा घेऊन मी त्याला असं गोल करून घेणार आहे आता सर्व मी करून घेतलेत आता ते एक त्यातलं एक घेऊन बाकीचे सर्व साईडला झाकून ठेवूया आणि याला आता आपल्याला एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे जशी आपली चपाती असते तसं एकदम पातळ लाटायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे चिकटत आहे तर थोडंसं कोरडं कॉर्नफ्लोअरचा किंवा तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता पण आपल्याला याला एकदम पातळ लाटून घ्यायचं तर हे बघा मी याला एकदम पातळ लाटलेलं आहे तर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच बाकीच्या ज्या पाच पोळ्या आहेत त्याला आटून घेतलेल्या आहेत तर ह्या पाचही पोळ्या आपल्याला लाटून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याला मी एका ताटामध्ये काढून ठेवलं होतं आता माझा जो पोळीपाट आहे तो थोडासा छोटा आहे त्यामुळे मी इथं किचन प्लॅटफॉर्मवरच हे करणार आहे तर इथं एक पोळी घेतलेली आहे आणि त्याला आपण आपला जो साठा आहे तो लावून घेऊया सर्व पोळीला लावून घ्यायचा आहे कडांपर्यंत व्यवस्थित साठ्याचा पातळ लेअर आपल्या ले पोळीवर आला पाहिजे हे बघा मी याला व्यवस्थित पसरवून घेतलंय कोरडं थोडंसं कॉर्नफ्लोअर यावर घालूया म्हणजे आपले जे लेअर्स आहेत ते सुटायला सोपं जातं यावर दुसरी पोळी ठेवायची आहे जर थोडी साईजला कमी असेल तर हाताने थोडंसं स्ट्रेच करून ती एकसारखी करून घ्या याला पण आपल्याला साठं लावून घ्यायचं आहे आणि अशीच प्रोसेस पाचही पोळ्या होईपर्यंत करायचे याला पण मी साठा लावून घेतला आहे आता तिसरी पोळी ठेवते आहे ती पण व्यवस्थित पसरून घेऊया याला पण साठा लावायचा आहे आता चौथी पोळी ठेवते आहे यावर पण साठत ठेवून मी इथं आता पाचही पोळ्या ठेवून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला एकदम टाईट रोल करून घ्यायचा आहे बिलकुल हवा राहिली नाही पाहिजे एकदम टाईट करून घ्यायचं आता कडा सुटू नये म्हणून याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे कडा छान चेकडतात आणि मी असा रोल करून घेतलाय त्याला हलक्या हाताने एकाच डायरेक्शनमध्ये थोडंसं रोल करून घ्यायचं म्हणजे त्याचे लेयर्स छान सेट होतात आणि आता आपण याला कापून घेऊया अगदी अर्ध्या सा इंचाच्याच साईजमध्ये आपल्याला याला काटायचं आहे कापायचं आहे खूप छान लेअर्स येतात आपण पाच पोळ्या केल्या होत्या त्यामुळे आणखीनच जास्त लेअर येतात तर बघा जसे आपण मैद्याचे बनवतो अगदी तसेच चिरोटे हे बनवून तयार होतात आणि किती मस्त लेयर आलेले आहेत तर त्याला थोडंसं गोलाकार द्यायचा आणि नंतर चपट करून आहे गोलाकार दिल्यामुळे आपण जेव्हा चिरोटे लाटू तेव्हा आपल्याला सोपं जातं तर सर्व आपण अशा प्रकारे करून घेऊया म्हणजे नंतर आपल्याला लाटते वेळेस सोपं जातं तर इथे मी सर्व असे करून घेतलेले आहेत पोळीपाटावर आपण आता एक एक चिरोटी लाटायला घेऊया अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये एकाच साईडने आपल्याला लाटा याला लाटायचं आहे याला पलटून बिलकुल घ्यायचं नाही आहे एकाच साईडने लाटायचं आणि थोडंसं जाडच ठेवायचं म्हणजे त्याचे पडदे जे लेयर्स असतात ते उघडतात तर अशा प्रकारे आपण बाकीचे पण छान लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने लाटायचं हे। तर हे बघा दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे आपला हा पण चिरोटा छान लाटून तयार आहे मस्त लेअर आलेले आहेत तर तेलही गरम झालं आहे तर त्या तेलामध्ये मी सोडलेले आहेत आपले चिरोटे एक एकच सोडणार आहे म्हणजे त्याचे छि लेअर्स जे आहे ते छान मोकळे व्हायला आपल्याला सोपं पडतं अगदी हलक्या हाताने थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं प्रेस करायचं म्हणजे त्याचे लेअर्स सुटतात हे बघा किती मस्त लेअर सुटलेली आहे जसे आपण मैद्याचे करतो अगदी तसेच होतात पण बरेच जण आता मैदा खायचं टाळत आहे तर तुम्ही हे अशा प्रकारे रव्याचे चिरोटे करून बघा तितकेच खुसखुशीत आणि तितकेच टेस्टी लागतात तर आता मी याला पलटून घेतले आणि दोन्ही साईडनी अगदी हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया तर बघा मस्त कलर आलेला आहे लेयर्स बघा तुम्ही किती सुंदर आलेले आहेत हे पहा तर असेच आपण बाकीचे चिरोटे पण तळून घेणार आहोत मी तुम्हाला अजून एक तळून दाखवते तळते वेळेस फक्त एक लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यावर ते असं तेल टाकायचं आणि हलकंसं प्रेस करायचं तर इथं मी अशा प्रकारे चिरोटे तळून घेतलेले आहेत मस्त पडदे आणि लेयर्स आलेले आहेत अगदी हलके फुलके तर आता आपण यावर पाक भरून घेऊया तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याला आ, पिठी पिठीसाखरेची सुद्धा बनवू शकता तर इथे मी घेणार आहे एक कप साखर आणि साखरेला मुंग्या लागू नये म्हणून जे लवंग आपण त्यामध्ये टाकतो तेच लवंग इथं आलेली आहे तर एक कप साखरेमध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत याला कंटिन्यू हलवायचं नाहीतर आपली जी साखर आहे ती खालून कॅरेमलाईज व्हायला सुरुवात होते त्यामुळे साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचं आपल्याला याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे तर आता साखर विरघळलेली आहे तर पाक चेक करूया बघा शेवटचा जो ड्रॉप आहे तो थोडासा लांबट होत आहे म्हणजे आपला पाक आता तयार झाला आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं मिक्स करून हलकंसं थंड करून घ्यायचं आहे आता पाक हलकासा थंड झाला की यामध्ये आपले चिरोटे घालून पाकामध्ये चांगले बुडवून घ्यायचे चिरोट्याला पाकामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर ते थोडेसे नरम पडतात चिरोटे आपले थंड झालेले आहेत पाक हलकासा गरम आहे त्यामुळे लगेचच काढून घ्यायचे आणि एका अशा प्रकारच्या झारीमध्ये किंवा चाळणीमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे जो काही एक्स्ट्राचा पाक असेल तो निघून जातो आणि आपले चिरोटे जास्त गोडेही होत नाहीत छान लागतात असेच तर अशा प्रकारे सर्व जे चिरोटे आहेत ते मी पाकामध्ये बुडवून घेणार आहे आता हे थोडेसे एका ताटामध्ये पसरून ठेवायचे थोडेसे थंड झाले एखाद्या एरट्या डब्यामध्ये भरून जर ठेवले तर तुम्ही पंधरा दिवस तरी आरामात यांना खाऊ शकता बिलकुल खराब होत नाहीत आणि खूप छान दिसायलाही दिसतात आता मी हे फक्त पांढऱ्या कलरच्या रव्याचे केलेले आहेत तुम्हाला जर कलरचे हवे असतील तर तुम्ही यामध्ये थोडासा कलर टाकून कलरफुलसुद्धा करू शकता वेगवेगळे कलर टाकून खूप छान दिसतात ते पण पण मी इथं साधे बनवलेले आहेत तर अशा प्रकारे पाकातून चिरोटे काढून झाल्यानंतर एका ताटामध्ये ठेवायचे थे थोडेसे पसरवून ते थोडेसे सुकले आणि थंड झाले की एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा तर नक्की करून बघा मैद्याचा न वापर करता अगदी सोप्या पद्धतीने फक्त रव्याचे हे पाकातील चुरोटे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद